ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. ठाणे सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ठाणे जिल्ह्यातील पडगाव कुरुंद येथील विरकुटे फ्लिपकार्ट या कंपनीमधून 25 मुलांना विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आले. या घटनेची दखल देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले व नितेश जाधव यांनी घेतली व पुन्हा एकदा त्या 25 मुलांना कंपनीमध्ये रुजू करण्यात आले. पाहूयात याचा एक आढावा. गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे शहरातील खासगी कंपन्यांसोबत सरकारी कार्यालयेही बंद होती. आता कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु 1.5 वर्षांपासून कामं बंद असल्यामुळे कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला. त्यामुळे अनेक खासगी कंपन्यांमधून अनेक नोकरदारांना कामावरून काढून टाकण्याच्या घटनाही समोर आल्या. अशीच काहीशी घटना ठाणे जिल्ह्यातील पडघा कुरुंद येथील मिरकुटे फ्लिपकार्ट मध्ये घडली. मिरकुटे फ्लिपकार्ट मधून 25 मुलांना विनाकारण काढून टाकण्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती. त्या मुलांनी तात्काळ सामाजिक व शैक्षणिक अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना देवा ग्रुप फाउंडेशन मधील नितेश जाधव यांना कळवली. त्यावेळी नितेश जाधव यांनी लगेचच मिरकुटे फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये येऊन 25 मुलांना का काढले याची विचारणा केली व दुसऱ्या दिवशी काढलेल्या मुलांना कामावर यायला सांगितले. परंतु कंपनीने त्या मुलांना कामावर घेण्यास नकार दिला. पुढे हा प्रसंग देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले यांना कळताच त्यांनी मुलांना मदतीचे आश्वासन दिले व सदर कंपनीशी बोलून पुन्हा एकदा त्या मुलांना कामावर रुजू करण्याची विनंती केली. त्यामुळे कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या मुलांना पुन्हा एकदा कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली. पण याच्यानंतर तुम्ही कामाचा चांगला परफॉर्मन्स द्या ते काढणार नाही. कोण काय बोलतात त्यावर लक्ष नाही द्यायचं. तुम्ही चांगला जगदीश सारखे असे एकले जाते राहते त्यांच्यावर लक्ष द्यायचं, आपला काम करायचं. या प्रसंगी देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले, उपाध्यक्ष संदीप ठाकरे, सदस्य मनोज फोडसे, नितेश जाधव, पंकज तारमळे व इतर देवा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.